जरीपटका क्षेत्र में कर्ज बाजारी से परेशान एक सटोरी ने मानसिक तनाव के कारण बबूल के पेड से लटक कर आत्महत्या ली। जानकारी के मुताबिक मृतक का नाम अमित राजेंद्र महतो बताया गया है बताया जा रहा है कि अमित को सट्टा खेलने की बुरी लत थी जिसके कारण वह कर्जबारी में डूब गया था जिसके चलते मानकापुर के चुंगाबाई टाकली क्षेत्र के निवासी अमित महतो ने 18 फरवरी को दोपहर करीब ढाई बजे आयशा लॉन के सामने खाली खेत में बबूल के पेड़ में नायलॉन रस्सी बांध फांसी लगा ली घटना के बारे में मृतक के भाई अमितेश राजेंद्र महतो की सूचना पर जरीपटका थाने की महिला सहायक पुलिस निरीक्षक काले ने मृत्यू का मामला दर्ज कर लिया है मी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गाईड पोलीस स्टेशन जरीपाटका येथे नेमणुकीस आहे दिनांक अठरा दोन दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन पन्नास वाजेच्या दरम्यान पोलीस ठाणे जेरीपटका हद्दीतील आयशा लॉन या ठिकाणी त्याच्या बाजूला असलेल्या एका खाली शेतामध्ये बाबळीच्या झाडाला मृतक अमित राजेंद्र महतो वय पस्तीस वर्ष राहणार नरीमन सोसायटी गणपतीनगर झिंगाबाई टाकळी याने गळफास घेऊन आत्महत्या के केल्याची सूचना ही त्यांचे भाऊ अमितेश राजेंद्र महतो यांनी केलेली आहे त्यांच्या सूचनेवरून पोलिस जरीपटका येथे कलम एकशे चौऱ्याहत्तर सी आर पी सी अन्वये ए डी दाखल करण्यात आलेली आहे त्यांच्या भावाचे असे म्हणणे आहे की तो त्यांच्यावर कर्जबाजारी झाले होते त्यामुळे त्यांनी ती सुसाईड केली आहे त्याबाबत अधिक सखोल तपास हा सध्या चालू आहे एन बी के लिए न्यूज अखिलेश भारद्वाज के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट